नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आहे आपल्या माझ्या मैत्रिणी आहेत ॲडव्होकेट अंजली ताई रानडे, त्यांचा वाढदिवस आहे आज आणि तो सूर्योदयमध्ये सूर्योदयमधील सर्वांना जेवण देऊन साजरा करतोय आपण. त्यांनी आजचं जेवण दिलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण औक्षण करून साजरा करणार आहोत. आपले आजी आजोबा इथं जमलेले आहेत, आपण आता औक्षण करणार आहे आणि ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आमच्या सगळ्यांकडून. धन्यवाद सगळ्यांना. बसा एक मिनिटासाठी. परंपरा संस्कृतीप्रमाणे आपण काय करतो तर केक जर असेल, कोणी केक घेऊन आलं तर त्या पद्धतीने, परंतु आपण आपल्या सूर्योदयकडून औक्षण करून वाढदिवस साजरा करतो. आणि नंदाताई पण मैत्रीण आहेत, म्हणजे अंजली ताईची पण आणि माझे पण. पण ताईंना पण लगोवाळते कुंकू. तुम्ही साखर घ्या, तुमच्या वाढदिवसाला तुमचं औक्षण करू. या आपण सगळ्या या पुढे. सगळ्यांनी हात लावा, तिकडून हात लावा, सुदाजी हात लावा तिथून. हा ओवाळा, ओवाळा तिकडे इकडे बघून ओवाळा तरी चालेल. हा ठीक आहे. वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा अंजली ताई. धन्यवाद. नाही नमस्ते. आज अंजली ताईच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदयमध्ये दिलेलं जेवण तर भजी आणि कुरडे आहेत, चपात्या आहेत, व्हेज पुलाव आहे. तुम्ही जर बघितलं तर असा मस्त व्हेज पुलाव झालेला दिसेल, अगदी हॉटेल सारखा बनलाय. आणि भाजी सुद्धा छान बनवली, पनीर मटार अशी बनवली भाजी, मटार पनीरची भाजी. आणि गुलाबजाम, कालच जिलेबी खाल्ली त्याच्यामुळे लिमिटेड गुलाबजाम आणलेत, कारण बरेचसे लोक आहेत. तर लग्नात कसं जेवण असतं तसं जेवण वाटतंय की असा घरगुती सात्विक जेवणाचा बेत आहे. संसार आहे ना बघा. संस्कार हे आपण वाढतोय आता नैवेद्याचं ताट. प्रीती छोटी वाटी घेणं बाळा. प्रीती राव आहे का? हो माझ्या मीच नाव प्रीतीच. पाणी एका भांड्यात पाणी घे. हे आहे नैवेद्याचं ताट आणि अंजली ताई दाखवणार आहेत महाराजांना नैवेद्य. ताई
हे घ्या हळदी कुंकू पण छान आज मस्त आणि नैवेद्याचं ताट दाखवतो. मी तुळशीच एक पान आणते आले काकू. त्यांनीच साथ दिली आजपर्यंत आणि ते देत आहेत. आता आम्ही नवीन संकल्प केलाय हे मे महिन्यापासून, म्हणजे एक आता कालचे एक आणि परत हा महिना केला परत पुढच्या महिन्यात तेच करायचं आणि असे ते मार्च पर्यंत साठवणूक करायची आणि मग आम्हाला सगळ्यांना असं अयोध्येला जायचं. अयोध्या म्हणा किंवा काहीतरी सौंदर्य म्हणा काहीतरी चांगलं करायचं बघा त्या पैशाने. यांना घेऊन जातो दोन्ही ज्या आधी दोन देतो ते कोणाचं आहे काल ना खूप जिलेबी खाल्ली ह्यांनी त्याच्यानंतर रात्री कलिंगड खाल्ले गोड बरोबर आणि तब्येती मराठे काका वेदे काका नाही ते अगरवाल काका आणि वेदे काका मराठे काका कोरला असेल पीन वगैरे घातली असेल ना तेच ना ते काहीतरी लावलं ना की होत ना तसं काढी गिरी टोचली असं तिला दादागिरी टोचली असं कदाचित त्याच्यामुळे होते मग काकू मी सांगते यांना समोर नमस्कार आजी आम्ही समर्थ चरित्र नमस्कार करते मला एवढी पनीरची भाजी कशाला आणली काला म्हणून घ्या चुर लागतो लागते तर बाहेर येते सांगायला ती दार खूप दुखते काका देऊन या एकूणच ताट राहिलं भजी दिलेत ना भजी दिली माझ्याकडे भरपूर उद्योग केले बिझनेस केलाय कपड्यांचा हो ना हो 3 वर्ष कपड्यांचा बिझनेस LIC एजंट होती. अरे वा काम भरपूर केले असे इकडे तिकडे आणि असं बदल्या होत ना आमचे ट्रान्सफर व्हायचे भाजी वगैरे घेऊन जाते आता सगळं बदल शिवण क्लास चालवले त्याच्यात भाजी वगैरे घेऊन कोणाला का
प्रीती भाजी वगैरे घे आणि कुणाला काय पाहिजे ते वाढून घे. त्या दोघांना जेवा लागते. हे कोणाचे दोन ताट? हे काय अंजलीताई आणि नंदाताई. आणि तुम्ही? आम्ही थोड्या वेळाने बसणार आहे. म्हणजे सगळ्यांच सगळं झाल्याशिवाय तसंही बसत नाही. लागत ना कोणाला काय काय. हात दूध धुवायचा असेल मगामध्ये पाणी बांधितलं पाणी का पाणी नाही गळला नाही आणि कुणाला तरी जेवण झालंच नाही. मी ॲडव्होकेट अंजली रानडे. आज माझा वाढदिवस आहे आणि आज माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी सूर्योदय वृद्धाश्रम येथे सर्व वृद्ध आजी आजोबांना जेवणाचा बेत केलेला होता आणि मला त्या आणि इतका आनंद झाला. त्या आजी आजोबांना एक वाढून ज्येष्ठ सगळे नागरिक आणि ज्येष्ठ हे त्यांचे आशीर्वाद घेतले त्यामुळे माझा आजचा वाढदिवस हा स्मरणीय राहिलेला आहे. आयुष्यात इतके दिवसापासूनचं जे आजपर्यंतचं होतं ते मला त्याचं समाधान मिळालंय. जे काय मी काम केलं जे काय मी कष्ट केले त्या सगळ्याचं आज चीज झाल्यासारखं मला वाटतंय. आणि माझं असं सगळ्या जनतेला असं आव्हान आहे किंवा आपल्या पिढीलाही असं आव्हान आहे की आपला असा वाढदिवस आपण साजरा करावा. त्यात खरोखर आपल्याला समाधान मिळतं आणि आपण ज्या आयुष्यात इतके वर्ष केलेल्या कष्टाचं चीज झालं असं समाधान मला आज मिळालेलं आहे. यानिमित्त मी सर्वांना आवाहन करते की आपणही असं कुठं ना कुठंतरी आपले वाढदिवस स्मृतिदिन लग्नाचे वाढदिवस मुलांचे वाढदिवस असं साजरे करावे. अशा ह्याच्यात एक दिवस आपला घालवावा त्याच्यामध्ये आपल्याला खूप समाधान आणि आनंद मिळतो आणि दुसऱ्यांनाही आपण त्यानिमित्त आनंद देतो त्यांनाही आपुलकी वाटते. त्यामुळे माझं असं म्हणणं की आपण सगळ्यांनी असं आवाहन करते की असं सगळ्यांनी करावं आणि मला आज खूप खरोखरी समाधान लाभलेलं आहे. थँक्यू खूप खूप थँक्यू.